तर इस्रायल आणि हमास युद्धामध्ये आज नेमकं काय काय घडलंय ते पाहूया. इस्रायलकडनं गाझावर शेकडो बॉम्ब हल्ले झाले आहेत. काही तासांमध्ये गाझामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला. गाझापट्टीत मृतांचा आकडा 1400 पार गेला. तर गाझातल्या रुग्णालयांमध्ये जखमींकरता जागाच उरली नाहीये. अन्न पाणी वीज नसल्यानं गाझामधल्या रहिवाशांचे हाल होत आहेत. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची इस्रायली सरकारसोबत चर्चाही पार पडली. अमेरिकेचे संरक्षण मंत्री आता इस्रायलला भेट देणार आहेत अशीही माहिती समोर येते. हमासला मदत करू पाहणाऱ्या सिरियावर देखील इस्रायलने हल्ला केलेला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.